आज आपण ज्या गुणाबद्दल बघणार आहोत तो गुण म्हणजे स्वाभिमान। आणि स्वाभिमान आपल्याला चेहऱ्यावर कुठे आणि कसा दिसतो त्याच्याबद्दल आपण समजून घेणार आहोत। त्याच्या आधी स्वाभिमान म्हणजे काय, त्याची अधिकता आणि अपूर्णता कशी असते ते बघूया, आणि मग आपण स्वाभिमानाकडे स्वाभिमानाने बघूया। तर स्वाभिमान असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्या व्यक्तीमध्ये एक भारदस्तपणा असतो, अभिरुची चाढ असते, शिष्टाचार असतो, आत्मसंयमन असतं, स्वावलंबन असतं आणि आत्मविश्वास असतो। अशा गोष्टी एकत्र आपल्याला स्वाभिमानामध्ये दिसतात। आता त्याच्या अधिकता झाली, तो वाढला तर काय होतं? अहंमन्यता, बढाईखोरपणा, गर्विष्ठपणा, जुलमीपणा या गोष्टी दिसतात ज्यावेळी स्वाभिमान वाढतो त्यावेळी। आणि तो जर अपूर्ण असेल तर काय असतं? परावलंबित्व, कुचकामीपणा, कमी आत्मविश्वास असणं या गोष्टी दिसतात ज्यावेळी अपूर्णता असते त्यावेळी। आता या स्वाभिमानाबद्दल समजून घेताना आपण आधी अधिकता आणि कमीपणा किंवा अपूर्णता समजून घेणार आहोत, आणि ते झाल्यानंतर मग स्वाभिमान कसा चेहऱ्यावर दिसतो ते पाहणार आहोत। आणि त्यामुळे आता आपण आधी अधिकता आणि अपूर्णता कशी असते ते पाहूया। आता स्वाभिमानाची जी अधिकता आहे, स्वाभिमान हा गुण दोन तीन गोष्टींनी दिसतो। त्यातला एक म्हणजे वरचा ओठ जो आहे तो आहे हनवटी। तुम्हाला आठवत असेल की निश्चयाबद्दल ज्यावेळी आपण बोललो त्यावेळी आपण हनवटीबद्दल बोललो होतो, तर स्वाभिमानाच्या बाबतीमध्ये सुद्धा हनवटी महत्वाची असते। पण ती वरच्या ओठाच्या नंतर येते, आधी जो आहे तो वरचा ओठ सगळ्यात महत्वाचा असतो, हनवटी त्याच्यानंतर येते। तर स्वाभिमानाची अधिकता असेल तर वरचा ओठ जास्त मोठा असतो। म्हणजे साधारणपणे आपण बघितलं तर असा मोठा झालेला ओठ असतो वरचा, आणि हनवटी चांगली अशी रुंद, त्याच्यानंतर प्रिडॉमिनंट दिसणारी जाडसर अशी किंवा थोडी पुढे आलेली अशी पण हनवटी असते। म्हणजे त्याच्यामध्ये अस्थी जे असतात, बोन्स जे असतात जॉचे, ते चांगले ठळक दिसतात आणि ते एक स्वाभिमानाचं लक्षण आहे। आता स्वाभिमानाची अपूर्णता कशी दिसते? तर वरचा ओठ अगदी कमी रुंद असतो, म्हणजे इथे थोडस असतं आणि नंतर त्याची अशी खाली रेघ दिसते फक्त, अशा प्रकारचा असतो। हनवटी जी असते ती चांगली मांसल असते, कधी कधी इथे खळी असते, ज्याला हनुभंग असं म्हणतात, ती इथे खळी दिसते किंवा खड्डा दिसतो, तर तो जो आहे तो, नाही तर मग गोल मांसल आणि सॉफ्ट असते, फॅट्स दिसतात हनवटीमध्ये। आणखीन एक स्वाभिमानाच्या अपूर्णतेचं लक्षण म्हणजे नाक जनरली बारीक असतं, पण इथे एकदम ते असं मोठं झालेलं असतं, असं नाकपुड्याच फक्त बारीक मोठ्या असतात, हा जो भाग आहे हा बारीक असतो आणि नाकपुड्या एकदम अशा फुललेल्या दिसतात, तर त्यावेळी ते स्वाभिमानाच्या अपूर्णतेचं लक्षण आहे। आपल्याला हे व्यवहारामध्ये पण दिसतं, काही माणसांना ज्यावेळी राग येतो त्यावेळी किंवा प्राण्यांना ज्यावेळी राग येतो त्यावेळी त्याचे नाकपुड्या फुलवतात, आणि बेसिकली त्याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांचा जो भावना आहे ती ते प्रदर्शित करायचा प्रयत्न करतात, दॅट इंडिकेट्स लॅक ऑफ रिस्पेक्ट, आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने नाकपुड्या कधी कधी प्राणी अनेकदा फुलवतात, कधी कधी माणसांकडे तुम्ही लक्ष दिलं ते सुद्धा अशा नाकपुड्या पटकन फुलवतात। तर हा जो भाग आहे हा स्वाभिमानाच्या अधिकतेचा आणि अपूर्णतेचा आहे। आता सामान्यपणे अनेक माणसांमध्ये, मी असं का केलं, हे उलटं का केलं, तर सामान्यपणे अनेक माणसांमध्ये स्वाभिमान पुरेसा असतो, म्हणून अधिकता आणि अपूर्णता आधी घेतली आणि मग आपण स्वाभिमान साधारणतः कसा दिसतो ते बघूया। आता चेहऱ्यावर स्वाभिमान जो दिसतो त्याचा एक भाग आहे तो म्हणजे वरचा ओठ पुरेसा रुंद असतो, हनवटी जी आहे ती पुरेशी
रुंद असते, थोडी पुढे आलेली असते, किंवा त्याचं जे हनुवटीचा गुणच आहे की त्याची जी हाडं आहेत ती स्पष्ट दिसतात किंवा दिसली पाहिजे, त्यामुळे ती योग्य पद्धतीने दिसली तर ते चांगलं आहे. ती जर का फॅट्सनी झाकली गेली असतील किंवा इथे खूपच असं फॅट्स आलेले असतील एवढ्या की इथे खड्डा पडलाय वगैरे, तर ते स्वाभिमानाच्या अपूर्णतेचं लक्षण आहे. आता स्वाभिमानी माणसाची शरीरयष्टी कशी असेल, तर त्याचं चालणं ताठ असतं. आता हे आपल्याला बॉडी लँग्वेज करता पण उपयोगी पडतं. ज्यावेळी माणूस बॉकडाऊन झालेला आहे असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ज्यावेळी तो दबलेला असतो त्यावेळी तो चालताना किंवा बसताना असा बसतो, आणि ज्यावेळी माणूस व्यवस्थित स्वतःची कामं केलेली असतात आणि त्याला स्वतःबद्दल अभिमान असतो, कामांबद्दल अभिमान असतो, तो कामाने दबलेला नसतो, दुसऱ्यांच्या वागण्याने दबलेला नसतो, त्यावेळी तो ताठ बसतो. त्यामुळे चालणं पाठीत बाक किंवा पोक असं ज्याला म्हणतात, ते नसलेल्या पद्धतीने चालणारी जी माणसं असतात ती पुरेशी स्वाभिमानी असतात. चेहरा सुद्धा आपण, आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, तर तसं असं किंवा असं 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 करून बोलणारे चालणारे जे लोक असतात त्यांच्या स्वाभिमानाची अपूर्णता तिथे दिसते. नाहीतर सामान्यपणे माणूस चेहऱ्याकडे पाहून किंवा असा वरती आकाशामध्ये पाहून म्हणजे थोडस वरती पाहून बोलतो. आणखीन एक प्रकारचे लोक खरं म्हणजे खाली पाहतात पण त्यांची नजर खूप स्थिर असते, आणि ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स अनेकदा खाली पाहून बोलतात किंवा खाली पाहून ते आपल्याशी संवाद साधतात. तर त्याचं कारण काय की त्यांना मिळालेलं इनपुट आहे ते आत ते प्रोसेस करत असतात, म्हणून खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असं म्हणतात. तर रिफ्लेक्टिव्ह लर्नर्सची ही एक पद्धत आहे, पण त्या केसमध्ये त्यांना स्वाभिमान कमी आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे ती व्यक्ती रिफ्लेक्टिव्ह लर्नर आहे का, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लर्नर हे फक्त विचार करताना तसं करतो, प्रत्येक वेळी तसं नाही करत. स्वाभिमानाची ज्यावेळी अपूर्णता असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा सामान्यतः स्वभावच झालेला असतो. रिफ्लेक्टिव्ह लर्नर हा जनरली रिफ्लेक्ट करताना, विचार करतानाच फक्त खाली पाहतो. हा त्या दोघांमधला फरक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अस्थियुक्त शरीर, बोनी स्ट्रक्चर असतं, खूप फॅट्स नसतात, मसल्स असतात थोडेसे, पण मुख्यतः चौकोनी शरीर ज्याच्यामध्ये प्रकर्षानं हाडं जी आहेत त्यांचा आकार दिसतो. हाडं दिसतात नाही, हाडं दिसणं हे वेगळं आणि बोनी स्ट्रक्चर असतं त्यावेळी हाडं सामान्य आकारापेक्षा थोडी जास्त स्पष्ट दिसतात. आणि आपण मागे एका गुणामध्ये जास्त बोनी स्ट्रक्चर असल्याचे जे काही फळ आहे ते बघितलेलं, तुम्हाला आठवत असेल तर पहा, आणि तो कुठला गुण आहे ते पण मला खाली कॉमेंट मध्ये सांगा की कुठल्या गुणामध्ये आपण बघितलेलं की खूप जास्त बोनी स्ट्रक्चर असतं. तर खूप जास्त बोनी स्ट्रक्चर असेल तर तो पण एक स्वाभिमानाचा अधिकता त्याच्यातून निर्माण होते, पण अस्थियुक्त शरीर योग्य असेल तर ते स्वाभिमानाचं लक्षण आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते चालताना, जे लोक स्वाभिमानी असतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची पावलं आहेत ना ती अशी पडतात बाहेर, थोडीशी सरळ असतात किंवा थोडी बाहेर असतात. काही माणसांची पावलं अशी आत पडतात, ते चालताना असे असे चालतात, पण थोडीशी बाहेर पावलं असून चालणारे जे लोक आहेत ते सुद्धा चांगले स्वाभिमानी असतात. त्यांचं वागणं हे, त्यांचं सुद्धा वागणं हे स्वाभिमानी असतं. तर हे एक बॉडी लँग्वेजचं लक्षण आहे आणि हे पण महत्वाचं लक्षण आहे, अगदी सहज बघण्यासारखं आहे येता जाता. त्यामुळे ही जी लक्षणं आहेत ही स्वाभिमानाच्या योग्य प्रमाणामध्ये असण्याची आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा, तुमची जर काही ऑब्झर्वेशन्स असतील तर ती कॉमेंटमध्ये लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जे काय प्रश्न असतील ते कॉमेंटमध्ये विचारा, आपण त्याची उत्तरं देऊया. आणि पुढच्या वेळी आणखी एका गुणाबद्दल जाणून घ्यायला भेटूया. बाय.